गुड मॉर्निंग बच्चों। तो हम कल क्या पाठ पढ़ रहे थे? पापा को गया, पापा खो गया, खो। तो यहाँ पर कहाँ पर खो गई पापा? कहाँ पर खो गई? तो इसको हम शीर्षक को देखेंगे तो इसके साथ साथ पात्र और इसका कोई मेल नहीं होती। तो इसके में पात्र क्या है? बिजली का खंबा है, पेड़ है और लाइट लेटर बॉक्स है, कौवा है। तो इससे हमें क्या नहीं होती? मेल नहीं हो जाती। तो इसमें देखेंगे क्या आते हैं। तो कल के प्लाट में हम देख लिया कि किस तरह खंबा पेड़ के साथ बात करती है, तो उसके साथ साथ पेड़ भी खंबे के साथ किस तरह बात करते हैं। तो जब बारिश का महीना होती है या हवा जो ज़्यादा बहती है तो तब क्या हो जाती है, इसके बारे में तो चर्चा हो गई थी। तो यहाँ पर पेड़ जिस तरह बताते हैं, आगे देखेंगे। पेड़ अपने पत्ते का कोट पहनकर मुझे सर्दी, बारिश या धूप में उतनी तकलीफ नहीं होती, तो भी तुमसे बहुत पहले का कड़ा हूँ मैं। यहाँ यही मेरा जन्म हुआ, इसी जगह तब सब कुछ कितना कुछ कितना अलग था। यहाँ देखिए, यहाँ पर पेड़ बताते हैं कि अपने पत्तों का कोट पहनकर, जो पेड़ के ऊपर जो भी पत्तियाँ होती हैं उसको पहनकर ये कड़ा है। इले गिड़ा हेळते नमगे ಯಾವ ರೀತಿ ನಾನು ಎಲೆಗಳನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು, ಅಂದರೆ ಕೋಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು, ಎಲೆಗಳ ಕೋಟವನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನಾನು ನಿಂತಿದ್ದೀನಲ್ಲ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನನಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಕೋಟ್ ಅಂತಂದರೆ ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗೆ ಬಿಸಿ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಸ್ವೆಟರ್ ಬಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಬಿಸಿ ಇರುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ಇದು ಎಲೆಗಳನ್ನು ನಾನು ತರಿಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ನನಗೆ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸರ್ದಿ ಯಾ ಮುಜೆ ಸರ್ದಿ ಕಾಸಿ ಈ ಸರಕ್ಕೆ ನೀ ಹೋತಿ. ಯಾವುದಾದ್ರೂ ನೀ ಗಿಡಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ದೀನಿ ಇಟ್ರಿ ಕೆಮ್ಮ ನೆಗಡಿ ಬರೋದು. ಹಾಂ, ಯಾವತ್ತೂ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ಬಿಸಿಲು ಗಾಳಿ, ಅದೇ ಗಾಳಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಗಾಳಿ ತಾಗತ್ತೆ, ಬೇರೆ ಗಿಡದ ಗಾಳಿಗೆ ಬಂದು ತಾಗತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾತಾಡಿಸ್ತಾರೆ ಅವರ ಬರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ. ಸೊ ಏಕಾಂಕಿ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹಿ ಹೇ. ತೊ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಸಾತ್ ಸಾತ್ ಬಾತೆ ಹೋತಿ ಹೇ. ತೊ ಯಹಾಂ ಪರ್ ಬತಾತಿ ಹೇ ಪೇಡ್ ಕಿಸ್ ತರಹ ಅಪ್ನೆ लीफ को, मतलब उस पत्ते को ओढ़ कर, कोट पहन कर कड़ा है, इसलिए उसको धूप, धूप मतलब क्या है बिसिलु, सर्दी मतलब नेगड़ी, उतनी तकलीफ नहीं होती. इस पेड़ को धूप में कड़ा रहने से या सर्दी कैसी नहीं आती क्योंकि उसका कोट है. तो भी तुमसे बहुत पहले का कड़ा हूँ. यहाँ पर खंबे को बताती है, मैं तो यहाँ ತುಮಸೆ ಹೀ ಪೈಲೆ ಕಡಾ ಹೂ. ಯಾವಾಗ ನಾನು ಗಿಡ ಹಾಕಿ ನೆಲದಿದ್ರೆ ಬೆಳೆಯಾಕತ್ತೀನೋ ನಿನಗಿಂತ ಮುಂಚೆ ನಾ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದೀನಿ ಬಂದಿನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೈತಿ. ಸೊ ಯಾಕರ ಬತ್ತೀಕಿ ವಹಾಕೆ ವೇ ಸಬ್ ಊಂಚೆ 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 ಘರ್ ನಹೀ ತೇ ತಬ್ ಯಹಾ ಸಡಕ್ ಭೀ ನಹೀ ತೀ ವಹ ಸಿನೆಮಾ ಕಾ ಬಡಾ ಸಾ ಪೋಸ್ಟರ್ ಔರ್ ಉಸ್ಮೇ ನಾಚನೆ ವಾಲಿ ಔರತ್ ಭೀ ತಬ್ ನಹೀ ತೀ. ದೇಖಿಯೇ पेड़ कितनी पुरानी है, इसके बारे में हमें ये समझा रहे हैं कि वहाँ का बिजली का खंबा जो खड़ा था उससे भी पहले क्या है यहाँ पर पेड़ है. तब पेड़ था, कब? ऊंचे ऊंचे घर नहीं थे, बड़े बड़े वहाँ पर घर नहीं थे, दुड़ दुड़ इमारतें आग इधनागी तो गिड़ा इतो. यहाँ सड़क भी नहीं थे. देखिए वहाँ पर सड़कें भी, जब जब बड़े इमारतें बन गई तब यहाँ पर क्या हो गई, सड़कें भी बन गई. तब भी ये पेड़ था वहाँ पर, सड़कें भी नहीं थी, इमारत भी नहीं थी, तब ये पेड़ था, लेकिन तब बिजली का खंबा नहीं था. तो वहाँ सिनेमा का बड़ा सा पोस्टर और उसमें नाचने वाली औरत भी नहीं थी. देखिए वहाँ पर हमें क्या देखने के लिए मिलती है, उस जगह टोटली खुला था, उस खुले जगह में खाली एक ही पेड़ था. तो इस पेड़ के आजू बाजू में अब क्या क्या हो गई है, बड़ा बड़ा इमारतें हो गई है और उसके साथ यहाँ एक कौन सी
सिनेमा टाकिस वहाँ पर है। तो देखिए यहाँ पर क्या क्या है उसके बारे में हमें समझा रहे हैं। सिनेमा टाकिस हो गई है, उसके बड़ा इमारतें हो गई, अच्छी तरह रोड भी बन गई है। तो जो सिनेमा टाकिस है उसके ऊपर एक पोस्टर है। तो किस तरह की पोस्टर हो, एक नाचने वाली औरत की पोस्टर वहाँ पर पहले नहीं थे लेकिन अब क्या है अब। ओके, सिर्फ सामने का यह समुद्र था। देखिए मैं जब आया था इधर, जब पेड़ क्या था, सन्न गिडाइनित्र ससियागितला आवागित्रनु समुद्र वंदबिट्रे बेरे एनु अल्लिल्ल। सो अलेनितु बरे समुद्र वंदे इत्तु। इवाग एनागिदे इमारते दोड दोड इमारते आगिदे, नेक्स्ट इल्ले टाकीज आगिदे, टाकीज गे दोड पोस्टर नक्षर अल्ले, इदु एल्ल आगिदग ಮನೆಗಳಾಗಿದ್ದಕ್ಕ ರೋಡ್ ಆಗಿದೆ, ರೋಡ್ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದು ಬಿಜಲಿ ಕಾ ಕಮ್ಮ ಕಡಾ ಹೇ ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಬತಾತೆ ಕಿ ಪಹಲೆ ಸಮುದ್ರ ವಹಾಂ ಸಿರ್ಫ ಸಾಮ್ನೆ ಯಹ ಸಮುದ್ರ ತಾ ಬಹುತ ಅಕೇಲೆಪನ್ ಮಹಸೂಸ್ ಹೋತಾ ತಾ ತುಮೇ ಜಬ ಯಹಾಂ ಲಾಕರ್ ಕಡಾ ಕಿಯಾ ಗಯಾ ತೋ ಸೋಚಾ ಚಲೋ ಕೋಯಿ ಸಾಥಿ ತೋ ಮಿಲಾ ಇತನಾ ಹಿ ಸಹಿ ಲೇಕಿನ್ ವೋ ಭಿ ಕಹಾ ತುಮ್ ಶುರೂ ಶುರೂ ಮೇ ಮುಸೆ बोलने को ही तैयार नहीं थे। मैंने बहुत बार कोशिश की पर तुम्हारी अकड़ जहाँ थी वही कायम कायम। बाद में मैंने भी सोच लिया इसकी ना कितनी ऊँची है तो रहने दो। मैंने भी कभी आवाज़ नहीं लगाई। हाँ, अपना भी स्वभाव ज़रा ऐसे ही है। देखिए पेड़ बताते हैं कि जब इमारतें हो गई तो वहाँ पर बिजली अचानक चाहिए सभी को, तो इसलिए बिजली का खंभा वहाँ पर कड़ा हुआ। तो बिजली का खंभा जब कड़ा होने लगी थी तब पेड़ बता रहा था, तो चलो मैं इतनी दिन अकेला था तो अभी क्या हो गई, साथी मिल गया, तो इस साथी के साथ हम क्या करेंगे, बात करने के लिए हो जाएगी, तो हमें समय बिताने के लिए हो जाती है। तो इस तरह सोचने लगा, लेकिन कितनी बार ये पेड़ पहला था पुराना था तो ಮುಂಚೆವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಿಡ ಅದು। ಸೊ ಐದಿನ ಮೇಲೆ ಅದೇನೇ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತು, ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಂಥ ಆ ಲೈಟ್ ಕಂಬವನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿತು। ಸೊ ಬಾತ್ಕರ್ನಕ್ಕೆ ಸೋಚ ರಹಾತಾ ಲೇಕಿನ್ ವಹಾಂ ಪರ್ ಬಾತೇ ಭೀ ಕಿಯಾ ವೋ ಪೇಡ್ನೇ ಲೇಕಿನ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಬಿಜಲಿ ಕಾ ಕಂಬಾ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ, ವೋ ಬಾತ್ ನಹೀಂ ಕರೇ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ ಬಾತ್ ನಹೀಂ ಕಿ। ತೋ ಇಸ್ಸೇ ವೋ ಪೇಡ್ ಸಮಝ ಜಾತೇ ಹೈ ಕಿ ಬಿಜಲಿ ಕೆ ಕಂಬೆ ಕೆ ಅಂದರ್ ಬಹುತ್ ಹೀ ಅಕ್ಕಡ್ ಹೈ, ಬಹುತ್ ಹೀ ಗರ್ವ ಹೈ, ಇಸ್ಲೇ ವೋ ಮೇರೆ ಸಾಥ ಬಾತ್ ನಹೀಂ ಕರ್ ರಹಾ ಹೈ। तो हमें भी क्या है उसके साथ नहीं बात करना है। अधिक अष्ट सौख्य अधिक अष्ट गर्व इदे अंतंद्रे ना ऐन कड़मी इदीनि, नानु इदक्किंत मुंचे बंदिनि, सो ननगू कूड एनिदे गर्व इदे, नानु याके मातासबेकु। सो इस तरह सोचते सोचते वो भी चुप बैठ गए। तो दोनों में आपस में बातें नहीं हो गई। जब ये दोनों दोस्त हो गई थी तब का ये डिस्कशन था, तो क्यों आपके साथ में बात नहीं की, तो इतनी दिन हम दोनों के बीच क्यों फ्रेंडशिप नहीं था, इसके बारे में यहाँ पर पेड़ बताती है। तो कंबा भी उत्तर देती है, देखिए यहाँ पर कोशिश भी करता है पेड़ उसके साथ बात करने के लिए, आवाज़ भी देते हैं, लेकिन यहाँ पर क्या है, कंबे को बहुत गर्व होता है तो ये बात नहीं करते। तो मैं भी क्या कम है इसके सोचकर पेड़ भी चुप रहता है। तो कंबा भी जवाब देती है, और एक दिन जब आंधी पानी में मैं बिल्कुल तुम्हारे ऊपर ही आ पड़ा। देखो बिजली की कम्बा बताते हैं कि अभी दोस्त हैं, आपस में दो बात कर रहे हैं, मैं तेरे साथ क्यों नहीं, और नहीं वो नोड़ी क्लास ही यार अंदर वो सब बंद मेले फर्स्ट टाइम और नहीं माता सब प्रयत्न मरती रहे और माता ली अंदर और इश्सो की नान या मत हो रही अंडकोबिट नहीं सरकोती रही आमेल नहीं बिड़ती क्लोज फ्रेंड्स आगड़ती रही। सो इसी तरह क्या हो गई, एक दिन अचानक वहाँ पर आंधी का तूफान मतलब बहुत ही हवा चलने लगी थी, तब क्या हो गई वो बिजली की कम्बा हाँ वहाँ से बिल्कुल तुम्हारा ऊपर ही आ पड़ा, मतलब पेड़ था सामने, पेड़ के ऊपर ही क्या हो गई वो बिजली की कम्बा पड़ गई। तो पड़ने के बाद यहाँ क्या होती है, पेड़ बाप रे कैसा था वो आंधी पानी का तूफान, अब सा देखिए अभी अब अब्बा अभी बताते हैं पेड़ कितनी जोर से हवा आने लगी थी, तो उसको याद करने से भी क्या हो जाती है, मन को भयभीत होना पड़ता है, मुझे डर लगने लगती है, तो उस दिन का याद नहीं करेंगे। तो इस तरह बोल रहे हैं अतिथि गिड़ा
ಹೌದಪ್ಪ ನೀನು ಹೇಳ್ತಿರೋದು ಆ ಗಾಳಿ ಆ ತುಫಾನ್ ಏನೈತೆ ಅಲ್ಲ ಇದು ನೆನೆಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಮೈ ಜುಮ್ ಅನ್ನತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸೊ ಕಂಬ ತುಮ್ ಕಡೆ ಮೈ ಕುಚಿ ಸಂಭಾಲ್ ಗಯ ಸಂಭಲ್ ಗಯ ಹಾಂ ತುಮ್ನೆ ಮುಜೆ ಉಪರ್ ಕ ಉಪರ್ ಝೇಲ್ ಲಿಯಾ ವಹ ಅಚ್ಚಾ ಹುವಾ ಚಾಹೆ ತುಮ್ ಖುದ್ ಕಾಫಿ ಜಖ್ಮಿ ಹೋ ಗಯ ಗಯೆ ಬಾದ್ ಮೇ ಮೇರಾ ಗರೂರ್ ಭಿ ಚಡ್ ಗಯ ಔರ್ ಅಪ್ನಿ ದೋಸ್ತಿ ಹೋ ಗಯಿ. ದೇಖಿ ಯಹಾಂ ಪರ್ ಕ್ಯಾ ಬತಾತೆ ಹೈ ಕಂಬಾ ಬತಾತೆ ಹೈ ಕಿ ಹಾಂ ಸಚ್ಮುಚ ಉಸ್ ದಿನ್ ಕೋ ತೋ ಯಾದ್ ಕರ್ನಾ ಹೀ ಬೇಕಾ ರೇ ಅಂದ್ರೆ ಆವತ್ತಿನ ದಿನ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರೂ ಕಷ್ಟಪ್ಪ ಕಲಸಿನೊಳಗು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಒಂದು ಗಾಳಿ ಒಳಗೆ ನಾನು ಏನು ಬಿದ್ದನಲ್ಲ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ ನೀನೇ ನನ್ನ ಮುಂದೆ ಆಸರ ಆಗಿದ್ದಿ ನಿನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪೆಟ್ಟ ಆಯಿತು ಆದರೂ ಕೂಡ ನಿನ್ನಿಂದ ನಾವು ಉಳ್ಕೊಂಡೆ. ಸೊ ಆವತ್ತಿನಿಂದ ನನಗೆ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು ದೋಸ್ತಿ ಆಯಿತು ಅಂತ ಯಹಾಂ ಪರ್ ಬತಾತಿ ಹೇ ತೋ ಪೇಡ ಹಾಂ ಹವಾ ಆಜ್ ಭಿ ಬಹುತ್ ಹೇ ತೋ ಉಸ್ಕೋ ಯಾದ್ ಕರ್ತೆ ಹೇ ತೋ ಚಲೋ ಆಜ್ ಭಿ ಕ್ಯಾ ಹೇ ಹವಾ ಬಹುತ್ ಹೇ ದೋನೋ ಚುಪ್ ಹವಾ ಕೆ ಆವಾಜ್ ಕುತ್ತೆ ಕಾ ಬೊಂಕನಾ ಪೋಸ್ಟರ್ ಪರ್ ಬನಿ ನಾಚನೆ ವಾಲಿ ಔರತ್ ಟೇಡಿ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ ಉಸ್ಕೆ ದೂಂದರು ಬಜನೆ ಹೇ ಬಸ್ತೆ ಹೇ ವಹ ಫಿರ್ ಪಹಲೆ ಹಿ ಫಿರ್ ಪಹಲೆ ಕಿ ತರಹ ಸ್ಥಿರ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಕಿಸಿ ದೋಹೆ ಕಾ ಏಕ ಚರಣ ಗುನ್ಗುನಾತಾ ಹೇ ಔರ್ ರುಕ್ ಜಾತಾ ಹೇ. ದೇಖಿ ಯಹಾಂ ಪರ್ ತೋ ಅಭಿ ತಕ್ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ ಕಂಬಾ ಔರ್ ಪೇಡ್ ಕಾ ಸಂಭಾಷಣೆ ಯಹಾಂ ಪರ್ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಮಿಲ್ ಗಯಿ ತೋ ಇನ್ ದೌರಾನ್ ಕ್ಯಾ ಹೋತಿ ಹೇ ಉಸಿ ಹವಾಯಿ ತೇಜ್ ಸೇ ಹವಾಯಿ ಚಲ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ತೋ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಕ್ಯಾ ಹೋತಿ ಹೇ ಕುತ್ತಾ ಭಿ ವಹಾಂ ಪರ್ ಬೌಕ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಸಭಿ ಕುತ್ತೆ ಬೌಕ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ತೋ ಕುತ್ತೆ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಜೋ ಭಿ ಪೋಸ್ಟರ್ ಥಿಯೇಟರ್ ತಾನ ಉಸ್ ಥಿಯೇಟರ್ ಕೆ ಆಗಿ ನಾಚನೆ ಮನೆಗೆ ಜೋ ಪೋಸ್ಟರ್ ಥೆ ವಹ ಹವಾ ಕೆ ಕಾರಣ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ ಇಧರ್ ಉಧರ್ ಹೋ ಗಯಿ ತೋ ಉಸ್ಕಿ ಜೋ ಭಿ ಪೇಪರ್ ಥೆ ಆವಾಜೆ ಕರ್ನೆ ಲಗಿತು ತೋ ಆವಾಜೆ ಕರ್ನೆ ಲಗಿ ತೋ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ ವಹ ಗುಮ್ರಿ ಕಿ ಆವಾಜೆ ಕೆ ತರ ಸುನ್ನೆ ಲಗಿತಿ ಆ ಪೋಸ್ಟರ್ ಏನು ಹರಿದು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಹರಿದ ತಕ್ಷಣ ಗಾಳಿ ಬಂದು ಅದಕ್ಕೆ ಹತ್ತಾಕಿದಾಗ ಅದೇನಾಗಕತ್ತೆ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಶಬ್ದ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು ಅದು ಒಂದು ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಗೆಜ್ಜೆ ನಾದ ಥರ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಸೊ ಈ ಥರ ಯಹಾಂ ಪರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜೊತೆ ಹಾಗೆ ಬಡ್ ಜಾತಿ ಇತ್ತು ಯಹಾಂ ಪರ್ ಕವ್ವೆ ಆ ಜಾತಿ ಹೇ ಪೇಡ್ ಕೆ ಪೀಚಿಸಿ ಝಾಕರ್ ಗಿಡದ ಬಾಜುಕಿನಿಂದ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಏಕ ಕೌವ ಕಾವ್ ಕಾವ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಉಸ್ಕಿ ಆವಾಜ್ ಮೇ ಆತೆ ಹೇ ಕೌನ್ ಹೇ ಜೋ ರಾತ್ ಕೆ ವಕ್ತ ಇತನಿ ಮೀಠಿ ಆವಾಜೆ ಲಗಾಕರ್ ಮೇರಿ ನೀಂದ ಖರಾಬ್ ಕರ್ತಾ ಹೇ ಜರಾ ಬರ್ ಚೈನ್ ನಹೀ ಇನ್ನೇ. ದೇಖಿಯೇ ಜರಾ ಬರ್ ಚೈನ್ ಭಿ ನಹೀ ಹೇ ಕೌವಾ ಜಬ್ ಅಪ್ನೆ ಸ್ವರ್ ಕಿತ್ನಿ ಮಿಠಿ ಹೋತಿ ಹೇ ಕ್ಯಾ ಉಸ್ಕ ಕಬೆ ಕೆ ಅವಾಜ್ ಯಹಾಂ ಪರ್ ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನಾ ಕೀ ಹೇ ಕಿ ಉಸ್ಕಿ ಅವಾಜ್ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ ನೋಡ್ರಿ ಭಾಳ ಖರಾಗಿದ್ರೆ ಬೆಳ್ಳಗ ಸುರ್ಸುಂದ್ರ ಅದೀವ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಗೆಯನ್ನು ಗಿಡದ ಹತ್ತಿರ ಬಂದುಬಿಟ್ಟು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡೋಕೆ ಹತ್ತಿದ್ದಿ ಕೂಗು ಒದ್ರಾಗ ಹತ್ಬಿಡ್ತೈತಿ. ಒಂದು ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗತ್ತೆ ಕಾಗೆ ಗಿಡಕ್ಕೆ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಂಗೆ ಮನ್ಕೊಳಕ್ಕೂ ಆಗಾಕತ್ತಿರಲ್ಲ. ಕವಿ ಯಹಾಂ ಪರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ರಾತ್ರಿಯ ವಕ್ತ ಇದನ್ನೇ ಮೀಟಿ ಆವಾಜೆ ಲಗಾಕರ್ ಮೇರಿ ನೀಂದ ಖರಾಬ್ ಕರ್ತಾ ಹೇ ತೋ ಜರಾ ಭರ್ ಚೈನ ನಹೀನೆ. ದೇಖಿಯೆ ಪೇಡ್ ಕೆ ಪೀಚೆ ಆನೆ ಕೆ ಬಾದ ವಹಾಂ ಪರ್ ಬ್ರಕೆಟ್ ಮೇ ಪೇಡ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೇ ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಪೇಡ್ ಕಾ ಭಿ ಸಂಭೇಷ ಯಹಾಂ ಕೌವಾ ಹೇ ತೋ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಪೇಡ್ ಕಾ ಭಿ ಸಂಭಾಷಣ ಹೇ ತೋ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ವಹಾಂ ಪರ್ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಕಾ ಸಂಭಾಷಣ ಆ ಜಾತೆ ಹೇ ಹ್ಞೂ ಮೀಠಿ ಆವಾಜ್ ಭಿ ನಹೀ ಗಾಯೇ ತೋ ಕ್ಯಾ ಇಸ್ ಕವೆ ಜೈಸಿ ಕರ್ಕಶ ಕಾವ್ ಕಾವ್ ಕರೇ ಕಹತಾ ಹೇ ಜರಾ ಭರ್ ಭಿ ಚೈನ್ ನಹೀ ಹೇ ಇಸ್ಕೆ ಆವಾಜ್ ಯೇ ಸುನ್ ಕರ್ ಮುಜೆ ಭಿ ಯಹಾಂ ಪರ್ ಚೈನ್ ನಹೀ ಹೇ ಇದರ ಸೌಂಡ್ ಕೇಳಿ ಕೇಳಿ ನನಗೂ ಕೂಡ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಕತೆಕ್ಕೆ ನನಗೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಚೈನ್ ಇಲ್ಲ ನನಗೂ ಕೂಡ ಆರಾಮಿಲ್ಲ. ತೋ ಬೀಚ್ ಮೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಬ್ರಕೆಟ್ ಮೇ ಜೋ ಭಿ ಡಾಲ್ತೆ ಹೇ ಓ ಜೋ ಘಟನಾ ಹೋತಿ ಉಸ್ಕೆ ಹಿಸಾಬ್ ಸೇ ಡಾಲ್ತೆ ಹೇ ಪೇಟ್ ಮೇ ಹಾಥ ಡಾಲ್ ಕರ್ ಏಕ ಪತ್ರ ನಿಕಾಲ್ತಾ ಹೇ ಧೀರೆ ಸೇ ಜೀಬ್ ಕೋ ಲಗಾ ಕರ್ ಖೋಲ್ತಾ ಹೇ ಉಸ್ಮೇ ಸೇ ಕಾಗಜ್ ನಿಕಾಲ್ ಕರ್ ರೋಶ್ನಿ ಮೇ ಪಡ್ನೆ ಲಗ್ತಾ ಹೇ ತೋ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಹೇ ತೋ ಏ ಭಿ ಹಮೇ ಬತಾ ರಹಿ ಕಿ ಕವೆ ಕೆ ಆವಾಜ್ ಸೇ ಉಸ್ಕೋ ಭಿ ಚೈನ್ ನಹೀ ಹೇ ನೀಂದ ಭಿ ನಹೀ ಆಯಾ ತೋ ಉಸ್ಕೆ ಸೇ ವಹಾಂ ಪರ್ ಏಕ ಲೆಟರ್ ಕೋ ನಿಕಾಲ್ತಿ ಹೇ ಕವಾ ಕರ್ ಲೆಟರ್ ಕೋ ನಿಕಾಲ್ತಿ ಹೇ ನಿಕಾಲ್ ಕರ್ ಉಸ್ಕೋ ಜೀಬ್ ಸೇ ಅಪ್ನೆ ಮೂ ಸೇ ಉಸ್ಕೋ ಓಪನ್ ಕರ್ಕೆ ಲೆಟರ್ ಪಡ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಕಾ ಪರ್ ಜಾಕರ್ ಪಡ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಜೋ ಭಿ ವಹಾಂ ಪರ್
रोशनी होती है, कंबे होते हैं, वो कंबे के यहाँ पर जिक्र होती है तो कंबे के नीचे जाकर वो पढ़ने लगते हैं। यह किसकी चिट्ठी आकर पड़ी है? हेडमास्टर टी क्या कहता है? श्रीमान श्रीयुत गोविंद राव जी, वो आपका लड़का परीक्षित पढ़ाई में काफ़ी कमज़ोर है, क्लास में उसका ध्यान बढ़ाइए, पढ़ाई में बिल्कुल नहीं रहता, इसके बावजूद उसे क्लास से गायब रह कर घंटे यहाँ पर बंटे इसके बावजूद उसे क्लास से गायब रह कर बंटे खेलना ज़्यादा अच्छा लगता है। बंटे मतलब क्या है, गोटी कहते हैं ना, उसको बंटे कहते हैं, तो इस तरह खेलना भी उसको अच्छा लगता है। तो आप एक बार खुद आकर मुझसे मिलिए, परीक्षित के पापा हेडमास्टर से मिल भी लेंगे तो क्या हो जाएगा? तो स्कूल में बच्चे पढ़े नहीं, क्लास से गायब रह कर बंटे खेलते रहे, इसका क्या मतलब? फीस के पैसे क्या फोकट में आते हैं? सभी पापा लोग ऑफिस में इतना काम करते हैं तब कहीं जाकर मिलते हैं पैसे, उन्हें ये बच्चे फोकट के समझे आखिर क्यों? छे मुझे हेडमास्टर होना चाहिए था, इस परीक्षित के होश तब मैं अच्छी तरह टिकाने लगा था। यहाँ पर बताते हैं कि जब पत्रकाने में से लेटर बॉक्स से एक लेटर को वहाँ पर ओपन करते, तो वहाँ ओपन करने के बाद एक हेडमास्टर की लेटर होती है, उस हेडमास्टर की लेटर में क्या विषय होती है? श्रीमान श्रीमती गोविंद राव जी। तो उस हेडमास्टर के, आप लोगों को मैं फिर से बताना चाहता हूँ कि बीच की जो भी क्वेश्चन आंसर्स मैं डालती रहती हूँ, आपको कंपलसरी पाठ पढ़ना ही आवश्यकता है, इल्ली नीवु एल्लरू कूड पाठन ओदोदु भाळ मुख्य आगैति, याकंद्रे लास्ट गिरोदन्न निमगे नानु क्वेश्चन कोट्रे आराम से बरेदुबिडतीरि, नानु पाठद मध्यदल्लि ओंदे वाक्य इरुत्ते, पाठद मध्यदल्लि इरतक्कंत क्वेश्चन्स अन्ने तगेयिरु, ಇವಾಗೂ ಆಯಿತು ಮುಂದೆ ಆಯಿತು ನಾನು ಯಾವಾಗಿದ್ರೂ ಹಾಗೆ ತೆಗಿತೀನಿ. ಸೊ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಪಾಠನ್ನು ಪಾಠ ಓದಿ ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಸೊ ಯಾವ ಲೆಟ್ರ್ ಬಾಕ್ಸ್ ಮೇಲೆ ಜೊ ಲೆಟ್ರ್ ಏಕ್ ನಿಕಾಲ್ಕರ್ ಪಡ್ತೆ ತೊ ಪಡ್ನೆ ಮೇ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕಾ ಏಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಸೆ ಆಯೇ ಹುಯೇ ಕಂತ ಹೋತಿ ಹೈ ತೊ ಉಸ್ಮೇ ಶ್ರೀಮತಿ ಔರ್ ಶ್ರೀಯುತ್ ಮೇ ಶ್ರೀಮಾನ್ ಔರ್ ಶ್ರೀಯುತ್ ಗೋವಿಂದ ರಾವ್ ಕೆ ನಾಮ್ ಕೆ ಕಂತ ಹೋತಿ ಹೈ ತೊ ಉಸ್ಮೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಹೋತೆ ಹೈ ತಿ ಹೋತಾ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಬೇಟೆ परीक्षित पढ़ाई में काफ़ी कमज़ोर हैं। तो अभी जो भी परीक्षित पढ़ाई मतलब जो भी कार्य किए हैं इवा प्रेजेंट कड़े पाठ कक्षा अंदर शाले क्लास असेस अद्रोल चेक परीक्षे आ मगुगे ओदली बरल बरली बरल ऐन कैदली बर सो परीक्षित मतलब वो होती है। तो यहाँ पर उसके बारे में यहाँ पर जिक्र होते हैं, परीक्षित पढ़ाई में काफ़ी कमज़ोर है, तो उसको पढ़ाई में तो बहुत कमज़ोर है वो, उसके लिए क्या है, क्लास में उसका ध्यान पढ़ाई में नहीं रहता। उसके साथ साथ यहाँ पर गोविंद राव जी को और एक कंप्लेंट आती है, तो क्लास में जब रहता है तो उसको पढ़ाई में ध्यान भी नहीं रहता, तो वो कहाँ पर जाता है, बीच बीच में क्लास छोड़ कर गायब भी हो जाता है, गायब होकर खेलने चला जाते हैं। तो बंटे खेलने वहाँ पर चला जाता है, तो वहाँ पर खेलने चला जाने के बाद क्या हो जाती है, उसको यहाँ पर बिल्कुल मन नहीं रहता, तो इसके लिए वो क्या होता है, इसके बजाय उसे क्लास से गायब रहकर बंटे खेलना क्या है ज़्यादा अच्छा लगता है। तो पापा हेडमास्टर से मिल भी लेंगे। तो यहाँ पर पेरेंट्स को हेडमास्टर जी ने क्या कहा, मिलने के लिए कहा है, तो यहाँ पर पेरेंट्स भी हेडमास्टर को मिलने के लिए जाते हैं, लेकिन यहाँ पर पत्र में जो है उसको पढ़ रहे हैं, हेडमास्टर मिल भी लेंगे तो क्या हो जाएगा, स्कूल में बच्चे पढ़े नहीं क्लास से गायब रह कर बंटे खेलते रहे तो इसका क्या मतलब है। देखिए स्कूल क्यों आते हैं बच्चे, इस तरह हेडमास्टर पत्र में प्रश्न पूछा है, स्कूल के लिए क्यों आते हैं बच्चे, पढ़ने के लिए आते हैं तो वहाँ से गायब होकर बंटे खेलना ही है तो स्कूल क्यों आते हैं,
तो यहाँ पर बताते हैं उसके साथ साथ सभी पापा लोग काफ़ी ऑफिस में काम करते हैं, दिन रात मेहनत करते हैं, मजदूर कर क्या करते हैं, पैसा कमाते हैं, कमा कर जो भी स्कूल की फीस भरते हैं, तो उसका अर्थ क्या है? स्कूल भेजने के लिए आते हैं, स्कूल पर फीस भरना पड़ती है, स्कूल फी इले शाले ना स्कूल फी नकोट मकड़ कल मकड़ चेना विद्याभ्यास ऐन ತಂದೆ ತಾಯಿ ಹಣ ಅದು ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಂದಿರೋಂಗಿಲ್ಲ, ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿದ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ತಿರ್ತಾರ. ಸೊ ಯಹಾ ಪರ್ ಬತಾತೆ ಹೇ ಕಿ ವಹಿ ಜಾಕರ್ ಮಿಲ್ತೆ ಹೇ, ತೋ ಸಭಿ ಪಾಪಾ ಲೋಗ ಆಫೀಸ್ ಮೇ ಇತ್ನಿ ಕಾಮ್ ಕರ್ತೆ ಹೇ ತೋ ತಬ ಕಹಿ ಜಾಕರ್ ಮಿಲ್ತೆ ಹೇ ಪೈಸೆ, ತೋ ಕಹಿ ಪರ್ ಜಾಕರ್ ವೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಮಾಯಿ ಕರ್ತೆ ಹೇ ತೋ ಕಾಮ್ ಕರ್ತೆ ತೋ ಉಸ್ಕೆ ಹಿಸಾಬ್ ಸೇ ಉಸ್ಕೋ ಪೈಸೆ ಮಿಲ್ತೆ ಹೇ, ತೋ ಉನ್ಹೇ ಉನ್ಹೇ ಬಚ್ಚೆ ಫೋಕಟ್ ಕೆ समझते हैं. तो बच्चों को क्या मतलब है, पैसे कहाँ से आते हैं, तो उसको क्या है, कुछ फिक्र नहीं है. यहाँ पर माँ बाप कितने हैं, यहाँ पर क्या करते हैं, कष्ट उठाते हैं उसके लिए, ये भी वो समझते नहीं है. खाली पॉकेट में उसको पैसे आते हैं, हमें पढ़ाते हैं, इस तरह सोचने लगते हैं. तो यहाँ पर आखिर क्यों इस तरह बच्चे क्यों होते हैं, मुझे हेडमास्टर होना चाहिए थे. तो यहाँ पर लेटर पढ़ते पढ़ते वही द्रौपदी बताते हैं कि हेडमास्टर मुझे होना था. तो इस परीक्षित के होश तब में अच्छी तरह टिकाने लगाता, वह पत्र रखकर दूसरा निकालता है. यह किसका है? देखिए, जब उसे एक पत्र निकाल कर ये सारी चीज़ों को पढ़कर बाद में मुझे हेडमास्टर होना था, तो हेडमास्टर हो गई तो इसके बारे में मैं बता देता था. तो इसको पत्र छोड़ते हैं, तो उसको पत्र को उस पत्र को बाजू में रख कर दूसरे पत्र ये किसका पत्र है इस तरह निकाल कर बताते हैं. तो खंबा बोलते हैं, क्यों लाल ताऊ आज किस किस के पत्र चोरी चोरी पढ़ते रहे. देखिए, यह तो लेटर बॉक्स पढ़ रही है. अभी सारे कत को लेटर में जो बॉक्स में डाले हुए कत को लेटर बॉक्स पढ़ रही है, और जो किसके नाम से थी, गोविंद राव के नाम से थी, वो लेटर बॉक्स पढ़ गई और दूसरी पढ़ने लगी. तो यहाँ पर खंबा क्या बताती है, तुम तो चोरी चोरी किसकी लेटर पढ़ रही हो. तो अब लेटर बॉक्स बताते हैं आश्चर्य से, चोरी 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 किसने, सभी चिट्ठियाँ मेरी ही तो कब्जे में होती है, चोरी चोरी क्यों पढ़ू मैं, तो सारी चिट्ठी मेरे पेट में ही है, मेरे कब्जे में ही है. तो यहाँ पर पेट का मतलब जो बॉक्स का अंदर ओपन होता है ना, उसको पेट यहाँ पर बताते हैं. तो अच्छी तरह रोज रोज पढ़ता हूँ, तो यहाँ पर बताते हैं लेटर बॉक्स आश्चर्य से बताते हैं, तो मेरा क्या है, मेरी हक है, मेरी जिम्मेदारी है, मेरे कब्जे में रहती है, चोरी क्यों, कहाँ पर चोरी करता हूँ, मेरे पास है उसको ही मैं यहाँ पर पढ़ता हूँ. तो पेड़ बताते हैं, कब्जे में होने का मतलब यह तो नहीं, लाल ताऊ मतलब लेटर बॉक्स क्या है, रेड कलर का होती है, तो ताऊ मतलब ब्रदर. तो यहाँ पर लाल ताऊ की लोगों की चिट्ठियाँ फाड़ फाड़ कर पढ़ते रहो, तो पोस्टमार्टम को पता चल गया. तो देखो, अभी तुम जो भी सील होती हो उसको निकाल कर तुम पढ़ते हो, फाड़ फाड़ कर उसको पढ़ते हो, तो यहाँ पर पोस्टमास्टर को पता चल गई तो तुम्हारी हालत क्या हो जाती है, इसको देख लो, इसे बोलते हैं. तो बाद में लेटर बॉक्स क्या कहता है उसके बारे में हम कल पढ़ाई करेंगे. तो आप जो भी पाठ है पीछे के और आगे की सब पढ़ कर रहिए, तो आपको आसान हो जाती है. तो पहले आपको क्या कीजिए, किताब में जो भी पाठ है उसको पढ़ने की आदत डाल दीजिए, और समरी तो उसके जो सारांश होती है उसको दोहराने की बताने की आप कोशिश कीजिए. ओके, बाय.